आज 7 एप्रिलला संपूर्ण राज्यामध्ये श्री अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांना बेकायदेशीररित्या ईडी भाजपा प्रणित ईडीने केलेली अटक, याचा एक निषेध म्हणून, एक आत्मक्लेश म्हणून आजचं एक दिवसीय उपोषण आंदोलन आमचं इथे सुरू आहे. संपूर्ण देशामध्ये लोकशाहीची हत्या, जे नियोजनबद्ध पद्धतीने विरोधी पक्षाला संपवण्याचं जे कट कारस्थान आहे, जे BJP ने केलेलं आहे, आणि ज्या कॉन्स्टिट्युशनल एजन्सीज आहेत त्यांना हाताखाली धरून, ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत ते सत्तेमध्ये बाहेर फिरतायत, आणि ज्यांच्या विरोधात पुरावे नाही आहेत ते जेलमध्ये सडतायत, अशी परिस्थिती आज भारतामध्ये तयार झालेली आहे. आणि लोकांचा या सर्व याच्यामध्ये लोकांचा जो उद्वेग आहे तो दिसतो आहे, परंतु ती लोकशाहीची शोकांतिका आहे. आज संपूर्ण राज्यभर हे एक दिवसीय उपोषण आंदोलन सुरू आहे, आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही जनतेसमोर आमचं दुःख, आमचा त्रास, आमचा आत्मक्लेश हा दाखवत आहे. आणि निमित्ताने सार्वत्रिक निवडणूक 2024 यामध्ये आम्ही महाविकास आघाडी NDA घटक असणारे अमरावतीचे बळवंत वानखडे, जे काँग्रेसचे आहेत आणि लोकप्रिय आहेत, त्यांना आज आम आदमी पार्टी अमरावती महानगरतर्फे आम्ही जाहीर समर्थन आणि समर्थनाचं पत्र आज त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं मी, कट कारस्थान सुपारी एवढी पार्टी म्हणणारी जी पार्टी आहे, जे विद्यमान BJP सरकार आहे, म्हणते काय सुपारी एवढी पार्टी आहे. मग तुम्हाला एवढी भीती का वाटते हो सुपारी एवढ्या पार्टीची? आमच्या प्रमुख नेत्यांना तुम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्याची गरज काय पडते आहे? ही लाचारी नव्हे का? तुम्ही जर स्वतःला मोठी पार्टी म्हणता तर तुम्ही फेस केलं पाहिजे, तुम्ही कशाला घाबरताय? अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, त्याच्यानंतर संजय सिंघांना आता नुकतीच बेल मंजूर झालेली आहे, हे आमच्या प्रमुख नेत्यांना तुम्ही आतमध्ये टाकलं. तुम्ही काय मेसेज देशामध्ये देत आहेत? काय देत आहे मेसेज? सामान्य जनता जेव्हा विचार करते की तुमची इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून मनी ट्रेल सापडलेला आहे, तुमची नाचक्की होते या पूर्ण देशामध्ये, आणि जिथे तुम्हाला मनी ट्रेल नावालाही सापडत नाही 2 वर्षापासून, आमच्या नेत्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय. सर्वसामान्य नागरिक उघड्या डोळ्यांनी टकटक बघतो आहे. गावामध्ये, खेड्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये रियालिटी माहीत झालेली आहे, म्हणून लोक ओरडतायत. आम्ही म्हणतच नाही, लोक म्हणतायत अहो बॅलेटवर इलेक्शन घ्या, तुम्ही काय 400 पार म्हणताय? तुम्ही 50 भेटवले तरी खूप झालं या देशामध्ये. ही परिस्थिती आहे, ही लाचारी आहे तुमची. तुम्ही जे घाबरलेले आहे हे घाबर दिसतंय हे प्रत्यक्ष, म्हणून तुम्ही आमच्या लीडर लोकांना जेलच्या तुरुंगाच्या मागे टाकतायत.